शहरात वादळ उठलं होतं. वर्तमानपत्राच्या माध्यमाने बातम्या पसरत होत्या, घोषणा होत होत्या, सभा होत होत्या. सगळ्या शहरात पसरलेली द्वेषाची आग थांबण्याचं नाव घेत नव्हती. आणि हो, द्वेष पसरणार का नाही? धार्मिक पार्ट्यांनी चारी बाजूला अफवांचं वातावरण तयार केलं होतं. ज्याला जिथे संधी मिळेल तो दुसऱ्यावर चिखल फेकत होता. आता नाही, वेळ आल्यावर. आपल्या लोकांना एकत्र करा, वातावरण अजून बिघडू शकत. जी गोष्ट लहान सहान बाजारातल्या गप्पा गोष्टीतून सुरू झाली होती ती गंभीर रूप धारण करू लागली होती. आपण बदला घ्यायला नाही, धर्मयुद्धाला जात आहोत. तसं आपण त्यांना पश्चातापाची संधी सुद्धा देऊ. पंडितजी, आज तुमची अग्निपरीक्षा आहे. आमचा पंडितजींवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गत जर अत्याचार म्हणजेच अन्यायावर उतरला तर बिचाऱ्या माणसाचा तमाशा बनवतो. ठाकूर हरनाम सिंगनी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की त्यांना इतक्या मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागेल. एकतर संतती देण्यात देवाने गफलत केली आणि जेव्हा दिली तर एकदम दोन मुलगे. मुलगा तर त्यांच्याकडे एकच जन्मला, पण एकाचे दोन कसे झाले हा पण एक चमत्कारपूर्ण किस्सा आहे. छोट्या बाईसाहेब जेव्हा लग्न होऊन आल्या होत्या तेव्हा जवळजवळ 15 वर्षांच्याच होत्या. राजस्थानी सौंदर्याची अस्पर्श मूर्ती. ठाकूर साहेब त्यांच्यापेक्षा 12 वर्षाने मोठे होते. स्वतः पण एकटे होते आणि मोठ्या संपत्तीचे एकुलते एक वारस सुद्धा. खूप वर्ष गेली, छोट्या बाईसाहेबांना मूल झालं नाही. सारे नव सहायास वाया गेले, पण ठाकूर साहेबांनी आशा नाही सोडली. कारण छोट्या बाईसाहेबांचे सवत आणण्याचा विचार ते स्वप्नात पण करू शकत नव्हते. जसजसं ठाकूर साहेबांचं वय उतरणीला लागत होतं तिथे आईसाहेबांची आपल्या नातवाला खेळवायची आशा मावळू लागली होती. प्रणाम आईसाहेब. काय झालं आईसाहेब, आज तर खूप खुश दिसत आहे. अच्छा ऐका, मी आणि आपली सून बाहेर जात आहोत जेवायला. आपण आमची वाट पाहू नका, प्लीज जेवण करून घ्या, ठीक आहे? वाट पाहणं तर माझ्या नशिबातच लिहिले हरनाम. मी तर केव्हाची वाट पाहते की माझा हरनाम आणि माझी सुनबाई मला एखादी आनंदाची बातमी. तुमचं परत सुरू झालं आईसाहेब, परत सुरू झालात, परत तीच गोष्ट. कितींदा हेच बोलत राहाल, सोडा ना आता. काही कारण नाही हरनाम की मी माझे बोलणे सोडून देऊ, पण तुम्हास काय, हट्टी तर तू आहेस लहानपणापासून. तू ऐकतोय ना हरनाम मी तुला काय सांगते? ऐकतोय आईसाहेब, ऐकतोय. किती वेळा तीच गोष्ट ऐकू, आता काही नवीन बोला ना. सोडा ना ही गोष्ट, प्लीज सोडा ना ही गोष्ट. तुला वेळेची नाजुकता नाही समजत हरनाम, तुझं पण वय होत चाललंय. आता जास्ती उशीर करणं ठीक नाहीये. आपण चांगल्या प्रकारे जाणता आईसाहेब की ना माझ्यात काही दोष आहे ना आपल्या सुनेत, तर मग असं का? आणि आपण हेही जाणता की माझ्या जीवनात दमयंतीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. प्लीज आईसाहेब, या विषयाला आता सोडून द्या, प्लीज. मला समजते हरनाम, मला सगळं समजते.
माझी पण दमयंती विषयी काहीच तक्रार नाहीये, पण प्रश्न आहे फक्त कुळाला पुढे नेण्याचा. 200 वर्षापासून चालत आलेली आमच्या वंश परंपरेला काय तुम्ही इथेच संपवणार? बघा, जर वंश परंपरेचा प्रश्न आहे तर मुलं दत्तक पण घेता येतात. जर आपण हे सांगाल की तू मूल दत्तक घे तर हे संभव आहे, पण जर आपण हे सांगाल की तू दुसरं लग्न कर तर क्षमा करा, हे संभव नाही, हे असंभव आहे. आई साहेब, हे होणार नाही, प्लीज. उजरा उम्र रफ्ता को आवाज देना जरा, उम्र रफ्तार को आवाज देना. आईने में वो देख रहे थे बहारे हुस्न, आया मेरा ख्याल तो वो शर्मा के रह गए. आज तर पार्टीत माहित नाही किती लोक शहीद होणार आहेत. अहो सोडा हो, तुम्हाला माहिती आपल्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत आणि तुमचा हा वेडेपणा मात्र अजून संपत नाहीये. फरक हा झाला आहे, वेडेपणा नाहीये, फरक हा झालाय की आता आपली ही दाढी वारंवार रंगवावी लागते, केस वारंवार डाय करावे लागतात. मला विचाराल ना तर तुमचे हे पांढरे केस कितीतरी चांगले दिसतात तुमच्या या काळ्या केसांपेक्षा. मला एक कळत नाही तुम्ही डाय का करता. अच्छा, आता लवकरात लवकर तयार व्हा. दमयंती, 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 काय झालं असं अचानक? काय झालं? काय झालं? आनंदाची बातमी आहे. काय खरंच? शेवटी देवाला दया आली आणि आईसाहेबांचं स्वप्न सत्यात उतरलं. हवेलीत आनंदाची झुळक वाहू लागली, चेहऱ्यांवर हसू परतलं, मिठाया वाटल्या गेल्या, छोट्या ठाकूर साहेबांच्या स्वागताच्या तयारा सुरू झाल्या. रेशमताई, अग ए रेशमताई, आहो आले आले, तुम्ही पण ना खूपच काळजी करता. हा द्या, हे घ्या, हे घ्या, घ्या घ्या. याच्या आधी तर तुम्हाला इतका आनंदी पाहिलं नव्हतं मालकिणबाई. अग काही देतेस की नाही की असंच सांगतेस? अग इकडे इकडे, नाहीतर लाडू पडतील. आहो इतक्या मोठ्याने काय ओरडताय तुम्ही? मी बैरी थोडीच आहे आणि लाडू पडणार नाहीत, काळजी नका करू. आहो माझी नजरच अधू आहे थोडी, हात तर मजबूत आहेत माझे. आहो याच हातांनी तर नातवाला खेळवायचंय मला माझ्या. तुझ्या मुलीची तब्येत कशी आहे ग? काही सुधरली की नाही? रेशमताईची मुलगी समीराला पण मूल होणार होतं. तिचा नवरा दंग्यात मारला गेला होता तेव्हा ठाकूर साहेबांनीही त्याला आपल्या हवेलीच्या बाहेर आश्रय दिला होता. तिची दुर्दैवी मुलगी समीरा जगापासून अलिप्त खाटेवर पडून अश्रू ढाळत असायची. दिवसेंदिवस तिची तब्येत पण खालावत चालली होती. अहो ठाकुरणीजी, एक सांगू का? आपण खूपच कपडे मागवलेत, याचे तर अंदाजे 10-20 नाही 30-40 झबली तर आरामात बनतील. आणि हो, जवळजवळ 100-200 लंगोट पण बनतील. अरे देवा, माझा नातू काय कोणताही कुर्ता 2-4 वेळापेक्षा जास्त घालणार आहे. आणि ऐक, लंगोट पण घालेल ते मलमलचे, कारण की त्याचं शरीर खूप नाजूक असेल ना. अरे हे सर्व? अगं हे काय आणले रेशमताई? खूप उशिरा आले तुम्ही पण विसरता हा मालकिणबाई. अहो आत्ताच तर आले होते थोड्या वेळापूर्वी. अगं बहिरे,
मी काय सांगते आणि तू काय ऐकतेस? मी विचारते, तू हे काय आणलंयस? चिंचेची चटणी बनवली होती समीरासाठी, विचार केला तुमच्या सुनबाईला द्यावी. येते देऊन. नमस्कार. केतू, चंद्रमा, बुध, शुक्र. अरे वाह, मोठ्या भाग्याची गोष्ट आहे ठाकूरबाई, मोठ्या भाग्याची. आपण खूप वर्ष वाट पण पाहिली आहे, खूप वर्ष झाली नक्षत्रांचा हा योग पाहून. परमेश्वरा, तुझी लीला अपरंपार आहे. पंडित अहो, काही कामाचं बोला ना, बस ही इकडची तिकडची बडबड. पंडित जी बोल हरनाम, पंडित जी. हो पंडित जी. हो तर ठाकूरबाई, ज्या आठवड्यात राजकुवरजी येतील तो वर्षातील सगळ्यात पवित्र सप्ताह असेल. वसंत ऋतू आत्ताच आपले रंग उधळून गेला आहे. शेतात अन्नाचे भंडार भरलेले आहे आणि हे सूर्य देवता पण आपले सगळ्यात तेजस्वी रूप दाखवण्यास आतुर आहेत. त्याच समृद्धीची आणि तेजाचे एक प्रतीक या अंगणात येणाऱ्या सोमवारी सायंकाळी याच पृथ्वीवर आपले डोळे उघडेल आणि सर्वत्र प्रकाश पसरेल, प्रकाशच प्रकाश. सायंकाळचं बोलताय? सायंकाळचा काय अर्थ? 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता सायंकाळ तर खूप मोठा काळ असतो, जरा व्यवस्थित सांगा ना. सत्यवचन ठाकूर साहेब, सत्यवचन. वेळ पण समजून घ्या. हेच 7:30 आणि 8:30 दरम्यान. अभिनंदन आंटी जी, अभिनंदन ठाकूर साहेब, छोटे कुवर आले आहेत. अभिनंदन बेटा, अभिनंदन. तू पिता झालाय आणि आपण आजी झालात. इकडे बाळ आल्याच्या आनंदात ठाकूर साहेब आणि आई साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता आणि तिकडे रेशमताईवर मोठा आभाळ कोसळलं. रेशमताईची मुलगी समीरा मूल झाल्यानंतर 10 मिनिटांनी मरण पावली. हे गरीबाची हाय हाय. अगं पण काही सांगशील का की काय झालं? माझ्यावर दुःखांचा डोंगर कोसळलाय. माझी समीरा या जगातून निघून. काय झालं समीराला? कशी? आणि हे मूल? अरे हाच तर मेलाय. जन्म घेतच का नाही? चल चल चल, याला गुंडाळ, आधी कपड्यात गुंडाळ. अरे अरे काय गुंडाळू याला, यानेच खाल्लं माझ्या पोरीला. अगं रेशमताई, मुलाची नाळ तर कापून घे. अरे जा, नाळ कापून घे, नाळ कापून घे. चल 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 रमत, डॉक्टर कडे चल चल. अरे ठेव मूल तिथे. मूल का उचललंस? ठेव. अरे तिला आत का पाठवलं सरनाम? तिने काळी ओढणी घेतली होती. अरे ती आपल्या परिवाराची सदस्य नाहीये. तुला आठवत नाही पंडितजीने तुला काय सांगितलं होतं? शांत व्हा आई साहेब, शांत व्हा. मी सांगतो, आधी माझं ऐकून तर घ्या आई साहेब. शांत व्हा, शांत. ऐकलं नाहीस तू? चल मूल खाली ठेव. मला काही सांगताय का? हो मूल खाली ठेव. अहो जरा कमी ऐकू येतं. अरे आता काय ऐकायचं राहिलंय? कुणी माझं ऐकतं का? आणि तू तिला आत पाठवलंयस. राम 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 राम. डॉक्टर ते मी आधी काय बोलतो तो ऐका. रहमत माईची मुलगी वारली.
रेशमताई भिंतीला टेकून आपली मुलगी समीराच्या मरणावर अश्रू ढाळीत होती. मशिदीतून लोक मुलीचं कफन दफन करायला आले होते. तिला नातवाची शुद्ध होती कुठे? ती तर स्वतःला विसरलेली, दुःखाच्या भाराने दबलेली तरुण मुलीच्या मरणाचं दुःख सहन करत होती. आता बाहेर चल, चल आपण बाहेर जाऊन बोलूया. पण ती झोपली. डॉक्टर, चल बाहेर जाऊन बोलूया. चल चल चल. बघ हरनाम, बघ तर आपल्या चंद्रासारखा बाळ. पण इथे तर दोन दोन चंद्र आहेत. डॉक्टर, बघितलं पाळण्यात दोन मुलं आहेत. बघितलंस ना, हे तिचंच कारस्थान आहे. झोपून गेली ना आपल्या नातवाला इथे. आई साहेब, आपण तर ओळखता ना बाळाला, आपण पाहिला होता ना. हो हो, हाच हाच आहे माझा नातू. बघा ना, याचा चेहरा अगदी माझ्या मुलासारखा आहे. मॅडम, मी तर या मुलाला पाळण्यात ठेवलं होतं, ते मूल तर आधीपासूनच होतं. अगं, तू जास्ती ओळखतेस की मी. आणि हो डॉक्टर शीला, तुम्ही पण पाहिलं होतं ना बाळाला. हो, मी पण पाहिलं होतं बाळाला. पण ठाकूर साहेब, मी मुहूर्त पाहिला. मुलाचं नामकरण लवकरात लवकर परवा केलं तर बरं होईल. परवा? मी सांगेन सांगेन सांगेन. नाही ठाकूर साहेब, विचार करू नका. आमच्याजवळ वेळ कमी आहे. 21 ब्राह्मणांना पण जेवायला बोलवावं लागेल ना. हो सांगेन सांगेन. पुरलं तिला, मी पुरलं तिला. केलं मातीच्या हवाले माझ्या समीराला. अगं रेमत, मी परत आलीस तू? आतमध्ये गाणी चालू आहेत आणि तू आपलं हे रडणं धुणं घेऊन बसलीयस. हा, धुणं? नाही नाही, मी आता काही कपडे बिपडे धुणार नाही. मी आपला नातू घ्यायला आली इथे बस. अच्छा, जात गाणं का? गाणं खाणं? नाही नाही, मी अजिबात जेवणार नाही. अरे मला माझा नातू द्या, मला माझा नातू द्या. रे माझा नातू द्या. मालकीणबाई, 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 अहो माझा सगळा आनंद कुठे हरवला हो? माझी समीरा तर मला सोडून गेली हो. मोठ्या मालकीणबाई, माझा नातू मला द्या हो. माझ्या जीवनाचा शेवटचा आधार आहे होतो. का गळा फाडतेस तू? कुठे तुझं नातू? मालकीणबाई, तट्टा नका करू, तट्टा नका करू. मालकीणबाई, माझं नातू मला द्या हो. माझं नातू द्या, मला काहीतरी दिलासा मिळू दे हो. आम्हाला समजते, आम्हाला समजते. तुला समीराच्या दुःखाने वेड लागलंय रेशमताई. सांभाळ ग स्वतःला. जे झालं त्याला कुणीही टाळू शकत नाही रेशमताई. माझी समीरा, माझी समीरा. आलात ना तुम्ही पण या वेडीच्या चक्कर मध्ये. वेडी झाली आहे ही. तिची मुलगी वारल्यापासून डोकं फिरलंय हिच. अरे माझा नातू मला द्या रे. या दोन्ही मुलांमधला माझा नातू मला द्या हो. कुठलं मूल? कुठलं मूल? ही माझी मुलं आहेत, माझी जुळी मुलं आहेत. तू चालती हो इथून? जुळी मुलं? आता आता मी काय करू? अरे जरा तरी, जरा तरी दया करा रे. आधी गल्ली, मग बाजार, गाव आणि जिल्ह्यात बातमी आगीप्रमाणे पसरली की मुलांची अदलाबदल झाली. जितकी तोंड तितक्या गोष्टी. कोणी काय बोललं तर कोणी काय बोललं. रे अहमद बाई तर मोठी नीज बाई आहे. अरे ती तर जाणून बुजून नाटक करत आहे. ते कसं? रेशमताईचा नातू मजा करेल आणि ठाकूरचं पोरग भीक मागेल. अरे मित्रा, शहराची काय बातमी आहे? अरे शहरातली तर तीच बातमी आहे ठाकूर साहेबांची. लोकांना वाटत होतं की ठाकूर साहेबांनी जाणून बुजून गोंधळ केलाय जेणेकरून त्यांना दोन्ही मुलांचा हक्क मिळेल. पण खरं पाहता ठाकूर साहेब स्वतः पण खूप काळजीत होते. देवाने खूप वर्षानंतर एक मूल तर दिलं, पण ते पण या विरजणात पडलं. ठाकूर साहेब हे सर्व पाहून हैराण व चिंतित होते आणि असहाय्य पण. अहो,
झोपलात का दमयंती? झोपलात का? ऐका, हे काय मुळीच शक्य नाही का की तुम्ही या दोन्ही मुलांमधील आपल्या मुलाला ओळखावं? शेवटी या दोघातील एका मुलाला तुम्ही स्वतः जन्म दिलाय, हो ना? मेंदूवर थोडा जोर टाका आणि ओळखा. काही आठवत नाही हो. दोघेही माझी छाती कवटाळून दूध पितात. दोघांसाठी माझी ममता उचंबळते आणि दोघांमध्येही तुमचा भास होतो. कसं दूर करू यांना? म्हणजे दोघांपासून तुम्हाला सुख मिळतं तर मग काळजी कसली? या दोघातील एकाला ठेवा आणि दुसरा रेशमताईला देऊया, तर मग काहीच काळजी नाही. बरं ठीक आहे, तुम्ही एक एक करून मूल मला द्या, मग मी ठरवते की यातलं कोण येते. ही गोष्ट झाली ना ठाकुरांसारखी. चला चला चला, आई जवळ जा. बघा बघा, आईकडे बघा. कुणास ठाऊ कुठलं मूल यांना मिळेल, कुणाला रेशमताई घेऊन जाईल. छोट्या बाईसाहेबांची वर्षानुवर्षे तरसलेली ममता दोन्ही मुलांवर वादळाप्रमाणे कोसळली. दोन्ही मुलं गुबगुबीत, अगदी बाहुले वाटत होते. एक राजपुत्र होता तर दुसरा पठाण. दोघे एकत्र झोपत जागत, एकत्र खात पीत, जुळ्या मुलांसारखे एकसारखेच दिसत. छोट्या बाईसाहेबांची ममता दोघांसाठी सारखीच होती, म्हणून कुणा एका मुलाला निवडणं तितकं सोपं नव्हतं. मित्रांनो, आज आम्हाला काही सांगायचं नाहीये. आपल्यामध्ये आता येत आहेत पंडित राम अवतारजी. हे साक्षीदार आहेत, जे काही पण घडलंय यांच्या डोळ्यासमोर घडलंय. पंडित राम अवतारजी, टाळ्या. धन्यवाद धन्यवाद. बंधूंनो, मी कोणी नेता नाही जो इथे भाषण द्यायला आलो आहे, आणि कोणत्याही राजनीतीशी माझा काहीही संबंध नाहीये. मी तर ठाकूर साहेबांशी मनाने जुळलेलो आहे, भावनेने जुळलेलो आहे, म्हणून त्यांच्या संबंधी काही सांगू इच्छितो. आज मी आपल्या सर्वांजवळ वोट मागण्यास नाही आलोय, आणि न मी आपल्या सर्वांना हे सांगेन की मला तुम्ही वोट द्या. पण जर माझ्या सांगण्यात आपणाला जरासं पण सत्य दिसत असेल, तर मग त्या सत्याचं आणि आपल्या हक्काचं संरक्षण कोण करू शकतं? ठाकूर साहेब माझे यजमान आहेत. मोठी ठाकूरबाई मला खूप मानते. ठाकूर साहेबांच्या हवेलीवर माझं रोजचं येणं जाणं आहे. पण मोठ्या भारी मनाने सांगावं लागतंय की दोन पैशाची म्हातारी ठाकूर साहेबांच्या हवेलीवर गेली आणि आपल्या नातवाला सोडून आली. आज आमच्या समोर एक छोटासा प्रश्न आहे, ठाकूर हरनाम सिंग आणि रेशमताईचा. याला एक फक्त छोटासा प्रश्न समजू नका तुम्ही, याच्यात कितीतरी भयंकर संकेत लपलेले आहेत. विचार करा. ठाकूर साहेब तिला थांबवू नाही शकले का? तेच मी विचारतोय की का थांबवू नाही शकले, काय अडचण होती? मी सांगतो काय अडचण होती. ठाकूर साहेबांना आतंकित केलं गेलं, त्यांना अडचणीत टाकलं गेलं की त्यांनी त्या मुलाला आपल्याकडे ठेवावं आणि पोसावं. समजताय ना मी काय सांगू इच्छितो ते? विचार करा, आजच्या या परिस्थितीत कोण आपल्या स्वतःला सुरक्षित समजतो? कोणी नाही. कोणाच्याही मनात आलं कोणाचंही मूल घेऊन गेले, कोणी माझं मूल घेऊन गेलं कोणाचं मी. किती टेन्शन आहे आपण समजताय? आपण अशा भयंकर विचारांना तेव्हाच अयशस्वी करू शकतो जेव्हा आपण सर्व एकजूट असू. एकजूट. आमची मुलं आमच्याकडेच राहतील, त्यांना कोणी अगवा करू शकत नाही. निवडणुकीची वेळ होती, मुलांचा प्रश्न पण राजकारणाचा विषय बनला. पंडित राम अवताराला पण संधी मिळालीच, त्याने पण आपल्या सत्तेची भूक थोडी शांत केली. अशा वातावरणात मग मौलाना पण का मागे राहतील? ठाकूर साहेबांनी पण प्रयत्न केले आपलं म्हणणं लोकांना सांगण्याचे, पण वातावरण काही असं बनलं होतं की लोक काही ऐकायला तयारच नव्हते.
पोलिसांनी नाकेबंदी केली, अधिकारी हालचालीला लागले. शहराचं बिघडलेलं वातावरण आणि अफवांनी ठाकूर हरनाम सिंगला हलवून टाकलं होतं. त्यांना पाहून असे वाटत होते की सुख शांती त्यांच्या जीवनाचा भागच नाही. वर्षानुवर्षाचा वटवृक्ष मुळापासून हलू लागला होता. चहा? ऐकलंय काल पोलीस आले होते. तर त्यात काय खास आहे? येतच असतात का? हे सगळं काही माझ्यामुळेच झालंय हो ना? नाही नाही, तुम्ही आपल्याला का दोष देताय? असं काही नाही आहे. काही लपवताय माझ्यापासनं? तुमच्यापासून काही लपवणार मी? हो, पोलीस आले होते. एक दबक्या सुरात धमकी पण देऊन गेले. मी विचार केलाय की डी आय जी साहेबांशी बोललं पाहिजे, पण फोन तर सर्व डिस्कनेक्ट केलेले आहेत. काही ना काही उपाय सापडेलच. तुम्ही का काळजी करता? साहेब, मौलाना साहेब आले आहेत. अच्छा, त्यांना सांगा बसा, येतो आम्ही. शहरात वादळ उठलं होतं. वर्तमानपत्राच्या माध्यमाने बातम्या पसरत होत्या, घोषणा होत होत्या, सभा होत होत्या. सगळ्या शहरात पसरलेली द्वेषाची आग थांबण्याचं नाव घेत नव्हती. आणि हो, द्वेष पसरणार का नाही? धार्मिक पार्ट्यांनी चारी बाजूला अफवांचं वातावरण तयार केलं होतं. ज्याला जिथे संधी मिळेल तो दुसऱ्यावर चिखल फेकत होता. आता नाही, वेळ आल्यावर. आपल्या लोकांना एकत्र करा, वातावरण अजून बिघडू शकतं. जी गोष्ट लहान सहान बाजारातल्या गप्प गोष्टींतून सुरू झाली होती ती गंभीर रूप धारण करू लागली होती. आपण बदला घ्यायला नाही, धर्मयुद्धाला जात आहोत. तसं आपण त्यांना पश्चातापाची संधी सुद्धा देऊ. पंडितजी, आज तुमची अग्निपरीक्षा आहे. आमचा पंडितजींवर पूर्ण विश्वास आहे. कोण? अरे दीक्षित जी, या 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 या, आपल्याला त्रास घ्यावा लागला. कसं नाही येणार ठाकूर साहेब, गावात दंग्याचं वातावरण तयार झालंय. काय सांगू साहेब, छोट्याशा गोष्टीचा बवाल बनवला या लोकांनी. आणि आमची नियत तर साफ आहे, माहिती तुम्हाला. मी तर चांगल्या प्रकारे जाणतो. अहो, पण या मूर्खांना कोण समजवेल जे हंगामा करण्यासाठी पैसे खाऊन बसलेत. आणि तसं पण आपल्याला तिचा मुलगा परत करण्यास विरोध का? विरोध हे कोणी सांगितलं तुम्हाला? आमचा काहीच विरोध नाही. आपलं मूल ओळखावं आणि घेऊन जावं. तर मग? मग हे साहेब, ती आंधळी आहे, आपलं मूल ओळखू शकत नाही. एक मिनिट, मुलं तर दोन आहेत. हो, एक आपला एक तिचा. हो हो, आता आपण हे सांगाल की आम्ही आमच्या मुलाला ओळखावं आणि दुसरं मूल त्याला परत द्यावं, हेच ना? हो. नाही होऊ शकत. मग ठाकूर साहेब, मला फक्त एकच मार्ग दिसतोय, तो हा की आपण आपल्या मुलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवा
आणि वातावरण शांत व्हायची तुम्ही वाट पहा. काय बोलताय तुम्ही? निकाल तर होईलच. माझा मुलगा सरकारी खैराती हॉस्पिटलमध्ये जाईल? कधीच नाही, मुळीच नाही, अजिबात नाही. बस. तर मग ठीक आहे ठाकूर साहेब, जर आपला मुलगा हॉस्पिटलला नाही जाऊ शकत तर न जाणो किती लोक तुरुंगात जातील. मी निघतो. थांबा थांबा, काही मार्ग निघेल, विचार करतो मी. एक दोन दिवसांचा वेळ तरी द्या. अशी घाई काय आहे? जरूर काही ना काही उपाय निघेल. ऐकताय ना तुम्ही? ही आहे ती. दंगेखोरांनी माझ्या घराला आग लावली, त्या लोक आता मला पण मारतील. मी जाऊन काहीतरी करतो. दूर गेला. काय वैतागवाडी आहे ही. हे बघ रेशमताई, ही गोष्ट समजून घे. आम्हाला तुझं मूल नाही ठेवायचं. आपलं मूल ओळख आणि घेऊन जा. मेहरबानी करून आम्हाला त्रास देऊ नकोस. आय हाय, हे काय काय ऐकायला मिळतंय? सगळे लोक म्हणतायत मी तुम्हाला फसवलं. अहो, मी कशी तुम्हाला फसवेन? मी तुमचं मीठ खाल्लंय हो. मी का बरं असं करेन? ते सुद्धा या म्हातारपणात मी कशाला माझ्या नावाला बट्ट लावेन? शेवटचं सांगतोय तुला, आपलं मूल ओळख आणि घेऊन जा. माझा नातू. ओ, काय आला आहे साहेब? आणि हा झोपून असतो. गुड बॉय. अच्छा, ऐका, ते इन्स्पेक्टर दीक्षित आहेत ना, ते आले आहेत. सांगतायत त्यांनी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये बोलणं केलंय की मुलांची ब्लड टेस्ट झाली तर कदाचित हा प्रश्न सुटेल. रक्त काढावं लागेल? थोडस, थोडं रक्त या दोघांचं काढतील, ब्लड टेस्ट होईल. सुई पण टोचतील ना? हो, सुई तर टोचावीच लागेल ना. रक्त काढतील आणि काय, लहानशी सुई, थोडंसं रक्त काढतील, मग काय झालं की. नाही, माझ्या इतक्या नाजूक मुलांना सुई टोचतील ते? मी नाही टोचू देणार. नाही नाही नाही, मी नाही सुई टोचू देणार. नाही. विचार करा. नाही. बरं, तुम्ही ना करडू. ओके, मी बघतो. शहरात दंग्यांचं वातावरण आहे, अशात आपल्याला समजूतदारीने घेतलं पाहिजे. हा छोटासा प्रश्न आहे. वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो, मग आपण का नाही सोडवू शकत हा प्रश्न? ठाकूर साहेब, तुम्ही मला बस माझा नातू परत द्या. मला जगाशी काय देणं घेणं? अहो, आम्ही कुठे नाही म्हणतोय. आपला नातू ओळखा आणि घेऊन जा. अहो ठाकूर साहेब, तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या डोळ्यात मोती बिंदू झालाय. प्रत्येक गोष्ट धुरकट दिसते. मला तर माझा नातू मुळीच ओळखता येणार नाही. आता छोटी मालकीण बाई आई आहे ना, त्या आपलं मूल निवडतील, दुसरं मूल मला देतील. तर मग हे ठरलं ना? हो, बिलकुल. छोटी मालकीण मूल ओळखतील आणि दुसरं मूल तुला देईल. त्यानंतर हे प्रकरण संपलं. अहो ठाकूर साहेब, गेली कित्येक वर्ष मी तुमची सेवा करतीये. तुम्ही मला आनंदाने जे काही द्याल ती माझ्यावर मेहरबानीच. रेशमताई आणि मौलानाने सांगितलं की मुलांच्या कानात अजान देणं जरुरी आहे आणि मुसलमानीच्या बाबतीत पण विचार केला पाहिजे. आईसाहेब आधी तर या विचाराने नाराज आणि चिंतित झाल्या, पण नंतर मात्र राजी झाल्या. गुंता झालेल्या समस्येवर तोडगा शोधला गेला. आधी मुलांच्या कानात अजान देण्यात आली आणि मग त्यांच्यावर गंगाजल शिंपडून गायत्री मंत्र वाचला गेला.
छोट्या बाई साहेबांनी दोन्ही मुलांना ममतेने आंघोळ घातली. त्यांच्या डोळ्यात काजळ घालून दृष्टीचा टीका कपाळ आणि पायाच्या तळव्याला लावून ती बसलीच होती की मुलाला घ्यायला आलेल्या रेशमताईला पाहून छोट्या बाई साहेबांना रडू आलं. दोन्ही मुलांच्या प्रश्नाने खूप गंभीर स्वरूप धारण केलं होतं. रेशमताईची कोठडी पेटवली गेली, त्याचबरोबर ठाकूरसाहेबांच्या हवेलीला पण आग लावण्याचा प्रयत्न झाला. लोकांचा मोठा समूह हवेलीच्या बाहेर उभा होता व असं म्हणा की मोठा मोर्चा आला होता. मला माझा नातू मिळालाय, हा बघा. आणि ठाकूरसाहेबांनी मला सांगितलंय कि ते माझी कोठी मला परत बनवून देतील. आता आता जा तुम्ही लोक, पळा इथून जा. ज्याचा न्यायनिवाडा कोणाला करता आला नाही, ज्याने सगळ्या शहराची झोप उडवली, त्या प्रश्नाला एकाच झटक्यात रेशमताईने निपटवलं. रागावलेले लोक गर्वाने आपल्या घरी जाऊ लागले आणि रेशमताईला आपला नातू मिळाला. याला तुमच्याचकडे. परंतु सत्य काही वेगळंच होतं. रेशमताई आपल्या नातवाला छोट्या बाईसाहेबांकडे सुपूर्द करून जड अंतकरणाने तिकडून निघून गेल्या. भारतात आणि बहुधा अन्य देशातही स्त्री मुलगी, विशेषतः अविवाहित मुलगी, एक मोठं ओझ आहे आई बापावर. ही एखाद्या खास धर्माची समस्या नाही आहे, तर साधारणतः मुलगी एक ओझ आहे जिला तिचे पॅरेंट्स दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी त्यांच्याजवळ संपत्ती असते ते संपत्तीने विकत घेतात, ज्यांच्याजवळ संपत्ती नसते ते दुसऱ्या पद्धती स्वीकारतात. आणि याने स्त्रीचे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. लग्न होऊन जातं, हुंडा पण दिला जातो, आपलं सर्व काही विकून देतात पॅरेंट्स तिच्यासाठी, तरी पण मुलीला जाळतात, मुलीला मारहाण करतात, जबरदस्ती करतात, दुःख देतात, ती पळून जाते, नष्ट होते, बर्बाद होते. मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय की मुलीला जर काही द्यायचं असेल तर तिला स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद द्या, ज्याने ती कोणावरही विसंबून राहणार नाही. जर तिचे पॅरेंट्स नाही आहेत तर तिचा पती तिचा मालक बनून तिच्यावर अधिकार गाजवता येणार नाही आहे. जोपर्यंत स्त्री ओझ बनून राहील तिच्याबरोबर त्या ओझ्याला नवरा नेहमी टाकण्याचा प्रयत्न करत राहील. इस्मतताई आता आपल्यात राहिल्या नाहीत, पण आजही त्यांचे विचार त्यांच्या कथांच्या स्वरूपात हृदयाला स्पर्श करतात. कथा कोणत्याही भाषेतील असो, बस
हृदयाला स्पर्श करणारी हवी. आपल्या दृष्टीत एखादी कथा असेल तर ह्या पत्त्यावर लिहून पाठवावी. पोस्ट बॅग नंबर 1655 मुंबई 400026.